पहली बार ही आए, कभी भी नहीं आए, पहली बार आए, उसी दिन आए उसी दिन हम चले गए। 5 तारीख को ही वो आए और वो किसी ने अरेंज किया था घर पे मंदिर के रखने के लिए? नहीं नहीं, किसी ने बोले ऐसे ही आए और आप गाँव में हम चले गए। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एके ऑल कंटेंटमध्ये। काल परवाच्या रात्री मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता अक्षता म्हात्रेताईंबद्दल, ज्यात मी तिच्याबद्दल जे ऐकले त्याबाबतीत मी मला काय वाटतं हे बोलले। पण त्यानंतर मनात खूप प्रश्न आलेत, म्हणजे ही घटना घडण्याआधी मी एक सावधान इंडियाचा एक एपिसोड पाहिला होता। त्यात एक असेच गावाकडचे गरीब माणूस होता आणि त्याला एका खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं। पोलिसांनी जबरदस्ती त्याचा अंगठा देखील घेतला की हा गुन्हा मीच केला आहे आणि त्याला मारत धमकावत हे सगळं केलं। म्हणून मला प्रश्न पडला की खरंच पुजारी गुन्हेगार आहे का, की ह्यामागे आणखीन कोण आहे। तसं सी सी टी व्ही फुटेज मंदिराजवळचे नाहीत असं ऐकलं, पण ती ताई जिथून आली तिथं कुठे ना कुठेतरी सी सी टी व्ही असणारच। मग ती एकटी होती का, तिच्यासोबत कोणी होतं, तसंच तिचा फोन तिच्याजवळ होता, तर लोकेशन तिचं कुठे ना कुठे आहे हा तपास पण लागला पाहिजे ना। आणि पुजारी जर गुन्हेगार असेल तर पुजारीला फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे, पण ह्यामागे दुसरं कोणी पण असेल तर? नाहीतर असं व्हायचं की खरा गुन्हेगार मोकाट फिरतोय आणि शिक्षा मात्र दुसऱ्या कोणाला मिळाली। म्हणजे आता बघा ना, असे प्रश्न पडणं साहजिकच आहे। आपण ज्योती पाटील ताईंचा व्हिडिओ पाहिलेला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं बोलले की ना, आत्ताच खालून एक माणूस जात होता, तो कुत्रा फिरवायला आला आणि त्यांना आम्ही विचारलं की इथे अशी अशी घटना घडली, तर तो माणूस बोलला मला काय माहीत नाही याबद्दल। म्हणजे त्या एरियातल्या राहणारचे माणसं राहतात त्यांना देखील हे गोष्ट माहीत नाही की इतकं मोठं इथं कांड घडलेलं आहे ते। आणि कारण बघा ना, व्हिडिओ कुठे सोशल मीडियावरती तेव्हा जास्त व्हायरल झालाच नव्हता, हे आपण सगळ्या पब्लिकने केला तेव्हा कुठेतरी हा व्हिडिओ व्हायरल झाला। आणि टी व्ही न्यूजला तर कुठल्या एखाद्या चॅनलवरती दाखवला असेल, ते पण पूर्ण माहिती दिली नाही, अशी थोडीफार माहिती फक्त दिली। आणि आत्ताच मगाशी पण व्हिडिओ मी बघितला थोड्या वेळापूर्वी, तुम्ही सुरुवातीला जो आता व्हिडिओ पाहिला जो मी तुम्हाला दाखवला, त्यात ते पुजारी म्हणत आहेत की ते पुजारी जे आले होते ना ते एक दिवसासाठीच आले आणि एका दिवसातच त्यांनी हे सगळं म्हणजे कांड केलं। तर खरंच त्यांनी कांड केलं का दुसरंच कोणी केलं, आणि ते कसे काय इथे आले एका दिवसातच आणि एका दिवसात त्यांनी हे सगळं केलं? तर पोलिसांनी ह्या बाबतीत कसून तपास करून जे खरे गुन्हेगार आहे पुजारी असतील तर पुजारींना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अक्षताताईला न्याय मिळाला पाहिजे। आणि तुम्हाला ह्या बाबतीत असे प्रश्न पडले आहेत का? पडले असतील, मला तर पडले म्हणून मी माझं मत मांडलं, पण तुम्हाला पडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।